हजारो वर्षापासून कांदा भारतीय खाद्यपदार्थाची चव वाढवत आहे. कांद्याचं पाककृतीमध्ये वेगळंच महत्व आहे. कांद्याचा उपयोग कोशिंबीर, लोणचे, मसाला बनवण्यासाठीही केला जातो. लोणचे आणि मसाल्यामध्ये उपयोग केलेला कांदा वर्षभर टिकतो. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करून त्याची विक्री करतात. कांद्याचं पीक वर्षभर मार्केटमध्ये राहून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देते. सर्व पिकांप्रमाणेच कांदा पिकावरही अनेक प्रकारचे रोग व कीड आक्रमण करतात. जांभळा डाग हा कांद्याचं उत्पन्न मर्यादित करणारा रोग आहे, जो सामान्यतः जगातील सर्व कांदा उत्पादक भागात आढळतो. अल्टरनेरिया पोरी या बुरशीमुळे कांद्यावर जांभळा डाग येतो. जगभरातील उन्हाळी कांदा पिकवणाऱ्या प्रदेशांमध्ये हा एक महत्त्वाचा रोग आहे. शेतकरी बंधूंनो, या रोगाचा परिणाम कांदा व लसूण या दोन्ही पिकावर होऊ शकतो. मुख्य पिकांवर हल्ला होण्याआधी शेतात साचलेल्या पूर्वीच्या पिकांच्या काही अवशेषामुळे या रोगाची वाढ होण्यास सुरुवात होते. रोगास अनुकूल असणारी तापमान परिस्थिती. सामान्यतः तापमान 21 ते 30 अंश सेल्सिअस असताना आणि मुख्यतः 80 ते 90% हिवाळ्यात या रोगाची लागण होण्याची संभावना असते. रोगाची लक्षणे. शेतकरी बांधवांनो, कांदा पिकावर जांभळ्या डागाचा रोग आढळल्यास प्रथमतः पाण्याने भरलेले छोटे चट्टे पानांवर किंवा बियांच्या देठावर दिसतात, ज्याचे लवकरच मध्यभागी पांढरे डाग बनतात. अनुकूल परिस्थितीत 21 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे घाव मोठे होतात आणि एकत्र विलीन होतात, जे कांद्यावर तपकिरी ते जांभळ्या गोल पट्ट्यासारखे दिसतात. ते डाग वरून आणि खालच्या दिशेने प्रसरण पावतात. ओलसर हवामानात याचा प्रसार होऊन डागांवर काळ्या बुरशीचे आच्छादन होऊन त्याची वाढ होते. शेतकरी बंधूंनो, कांद्याची जुनी पाने नवीन पानांपेक्षा जास्त संवेदनशील असतात आणि ती परिपक्व कंदाजवळ आल्यावर अधिक संवेदनशील होतात. बियांच्या देठावरही असे डाग तयार होतात, त्यामुळे बिया विकसित होत नाहीत किंवा सुकतात. या रोगाची लागण झालेल्या झाडांना कंद विकसित होत नाहीत. कांदा व लसूण या दोन्ही पिकामध्ये या रोगांनी संक्रमित झालेली झाडे मरून जातात. कापणीच्या वेळी ही बुरशी कांद्यामध्ये वरच्या पृष्ठभागातून किंवा आच्छादलेल्या भागातून प्रवेश करते आणि साठवणीच्या कांद्याला कुजवण्यास कारणीभूत ठरते. व्यवस्थापन. शेतकरी बांधवांनी रोपांच्या वाढीसाठी व पुनर्लागवडीसाठी नेहमी रोगमुक्त बियाणे व रोपे वापरावीत. माती प्रक्रिया करताना ट्रायकोडर्मा कल्चर शेण खतामध्ये मिसळावे. पेरणीपूर्वी कंदांना 22 टिन किंवा कार्बन डेझाइम 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून 5 ते 10 मिनिटे प्रक्रिया करावी. स्यूडोमोनास फ्लोरेसन्स याचा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे वापर सुद्धा अतिशय प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. शेतकरी बांधवांनो, लागवड करताना दोन रोपांमध्ये नेहमी 15 बाय 10 सेंटीमीटर अंतर ठेवा. वेळेवर खुरपणी केल्याने झाडांमध्ये हवेचा संचार चांगला होतो. शेतकरी बांधवांनी आपल्या कांद्याच्या शेतात नत्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळावा. ओलावा होऊ नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य सोय असावी. जास्त पाणी देण्याची पद्धत टाळा आणि उत्तम पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणाली किंवा स्प्रिंकलर पद्धतीचा वापर करा. शेतात येणाऱ्या थ्रिप्स रोगावर पण नियंत्रण ठेवा, कारण थ्रिप्स झाडे कमकुवत करतात आणि कमकुवत झाडे रोगांना बळी पडतात. लक्षात ठेवा, काढणीच्या वेळी कंद जास्त कापले जाऊ नयेत किंवा मोठे राहू नयेत, जेणेकरून साठवणुकीच्या वेळी कुजवा लागणे टाळता येईल. शेतकरी बंधूंनो, कांद्याच्या बिया 50 अंश सेल्सिअस तापमानात व 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवाव्यात. शेतकरी बंधूंनो, यजमान नसलेल्या पिकासह 2 ते 3 वर्षांचे पीक आवर्तन जरूर अवलंबावे. एकाच रसायनाचा वारंवार होणारा वापर टाळावा, जेणेकरून विशिष्ट रसायनांचा प्रतिकार विकसित होणार नाही. पर्पल ब्लॉच अर्थात जांभळ्या डागावरील नियंत्रणासाठी बाजारामध्ये अनेक रसायने उपलब्ध आहेत, पण आम्ही काही रसायने आणि रासायनिक प्रक्रियांचा सल्ला देतो. पहिला, 40 मिलीलिटर डायफेनेको नाझोल 25% EC 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी. दुसरा, किटाझिन 48% EC ची 80 मिलीलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा पिकाच्या स्थितीनुसार आणि वापरलेल्या वनस्पती संरक्षण उपकरणानुसार प्रति एकर पाण्यात द्रावण तयार करावे. तिसरा, पायरा क्लोस्ट्रोबिन 12.8% आणि बोस्कॅलिड 25.2% WG
200 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. चौथा, क्लोरोथॅलोनिल 75% WP 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्रावण तयार करून फवारणी करा. किंवा फेनामिडोन 10% आणि मेंकोझेप 50% WG वापरा. पाचवा, एझोक्सिस्ट्रोबिन 25% SC 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात द्रावण तयार करून फवारणी करा. सहावा, टेबुकोनाझोल 250 EC 0.5 मिलीलिटर आणि प्रोपिनेब 75% WP 2.5 ग्रॅम प्रति लिटर द्रावणात फवारणी करा. बायो एजंट वनस्पती आणि बुरशीनाशकांच्या वापराद्वारे कांद्याच्या जांभळ्या डागाच्या प्रभावी व्यवस्थापनाचे विविध क्षेत्रीय परिस्थितीत मूल्यांकन केले गेले आहे. चाचणी केलेल्या 8 उपचारांपैकी सुडोमोनास फ्लोरोसन्स 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे वापरून बीज प्रक्रिया आणि त्यानंतर डायफेनेकोनाझोल 0.1%च्या 2 फवारण्यांचा सकारात्मक आणि लक्षणीय परिणाम दिसून आला आहे. सुडोमोनास फ्लोरोसन्स 0.5%ची फवारणी देखील लक्षणीय परिणामकारक आहे. जर कांदा पिकात जांभळे डाग रोग झाल्यास शेतकरी बांधवांनी हे उपाय करावेत. यामुळे पिकावर रोग येणार नाही आणि तुम्हाला चांगले उत्पादन मिळून फायदा होईल. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला कांद्यावरील जांभळे डाग रोगाविषयीची ही माहिती कशी वाटली कृपया कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा. आपल्याला ही माहिती आवडली तर इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.